नमस्कार, ग्रंथस्वादच्या 101व्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपला आवडता ग्रंथस्वाद सेंचुरी पुरी करून आज 101व्या भागात प्रवेश करतोय, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप अभिनंदन. या कार्यक्रमाचं यश जसं त्यात बोलणाऱ्या वक्त्यांना आहे, तसं ते बडोद्यातल्या रसिक प्रेक्षकांना पण आहे. याशिवाय सगळ्यात मोठं श्रेय या जागेला आहे, या नितांत सुंदर जागेचा, या कार्यक्रमाच्या सफळतेत सिंहाचा वाटा आहे. बाहेरून येणारा प्रत्येक पाहुणा या जागेच्या प्रेमात पडतो. राजपरिवाराने ही जागा आपल्याला उपलब्ध करून दिल्याने आपण कार्यक्रमाची शंभरी सहजच गाठू शकलो. फतेसराव म्युझियमच्या मुख्या मंदाते हिंगूराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आपल्याला मोलाची साथ वेळोवेळी मिळतेच आहे. आता वेळ आली आहे आपण राजपरिवाराचं ऋण जाहीरपणे स्वीकार करण्याची. स्वर्गीय महाराजा रणजितसिंह गायकवाड स्वतः आंतरख्यातीप्राप्त कलाकार होते आणि रसिकही होते, तेव्हा त्यांचं नाव या कार्यक्रमाशी जोडलं जावं अशी आम्हा सर्वांची इच्छा होती. हा प्रस्ताव घेऊन आम्ही राजमाता शुभांगी देवींना भेटलो. त्यांना ही कल्पना खूप आवडली आणि त्यांनी यासाठी सहर्ष परवानगी पण दिली. त्याबद्दल संपूर्ण ग्रंथ परिवारातर्फे मी त्यांचे आभार मानतो. राजमातांनी स्वतः 101व्या कार्यक्रमाला हजर राहून शुभेच्छा देण्याचंही कबूल केलं. त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतो आहे ही तर आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मी देवतेला विनंती करते की तिने त्यांना घेऊन स्टेजवर यावं. आपण बसावं. मी देवतेला विनंती करते फळांची टोपली देऊन राजमातांचा सत्कार कर. राजमातांना विनंती की त्याने ग्रंथस्वाच्या नव्या फलकाचं अनावरण करावं. राजमातांना विनंती की आशीर्वाद पर दोन शब्द आपण बोलावे. नमस्कार. ग्रंथस्वाद 101वा चॅप्टरला पोचला आहे म्हणून सगळ्यांना खूप खूप हार्दिक अभिनंदन. आतापासून या एक खूप सुंदर ॲक्टिव्हिटी म्हणायला पाहिजे, ॲक्टिव्हिटीला माझा मराठी फार, प्लीज एक्सक्यूज मी. सो ह्याला आपण महाराजांचं नाव दिलं एका पद्धतीने. दर ग्रंथस्वादला यू आर ऑनरिंग हिम अँड रिमेंबरिंग हिम. तसं तर ह्या परिसरला आलं की त्यांची आठवण येतेच. खास महाराजा फतेसिंग म्युझियमला त्यांनी खूप वर्ष दिले त्याला वाढवण्यासाठी, त्याला पुढं आणण्यासाठी. म्युझियम जेव्हा 63-64 त्याचं सुरुवात झाली तेव्हापासून
मॅनेजिंग ट्रस्टी महाराज राहिलेले, आणि त्यांनी पुष्कळ विचार करून ह्या म्युझियमला आपला वेळ दिला आणि आयडियाज पण दिले. तर त्या परिसरमध्ये आपण सर्व इथं येता आणि एक ग्रंथाचा आपल्याला एक स्वाद मिळतं म्हणायला पाहिजे. आणि पुष्कळ बाहेर बाहेरचे लोक येऊन सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून त्यांच्या पुस्तकाचं माहिती दिलेली आहे. सो इट्स अ व्हेरी गुड लिटररी ऑर्गनायझेशन. आणि अशा ह्याला आपण ह्यांचं नाव दिलं, महाराजांना आठवण ठेवली, तर मी पण खूप आभार पण मानते आणि अभिनंदन पण करते. माझी शुभेच्छा आहे की हे सुरुवात झाली तेव्हाच मला विचारलं होतं, पण मला तेव्हा खात्री नव्हती की किती वेळ चालेल, किती दिवस हे चालेल. तेव्हा थोडेच लोक मेंबर्स होते. अँड वेदर दिस ॲक्टिव्हिटी विल रिअली टेक ऑफ अँड कंटिन्यू. अँड म्हणून मी त्यावेळेला म्हटलं की बघा, इफ इट डज टेक्स रूट्स अँड इट कंटिन्यूज, मग नाव द्या. असं नको की काहीतरी महाराजांच्या नावाने सुरू झालं आणि परत थोड्या दिवसात ते बंदच होऊन जाव, असं नको व्हायला. म्हणून मला तेव्हा थोडं डाऊट्स होते आणि मी असं म्हटले होते. पण आता 100 हे आवृत्ती झाली आहे, तर खूप खूप अभिनंदन. आणि सर्वांना हे ज्यांनी ह्याच्या ह्याला एक सक्सेसफुल बनवलं, ज्याच्यामुळं हे व्यवस्थित झालं, चांगलं झालं, सगळे श्रोतागणांचंच मला वाटतं जास्ती ह्याच्यात मेहनत आहे की सगळे ऐकायला येतात. आणि म्हणून खास तुम्हाला सगळ्यांना आभार आणि माझी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एकवा कार्यक्रम राजमातांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आशीर्वादाने सुरू झालेला आहे. अनावरणाचं त्यांनी बहुमोल काम करून आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत. नक्कीच आपण 500वा कार्यक्रम सुद्धा इथे अतिशय उत्तम रीतीने साजरा करू याची खात्री वाटलेली आहे. आता आजच्या वक्त्या कल्पनाताई शहा यांना विनंती करते की त्यांनी स्थान ग्रहण करावं. कल्पनाताई शहांची ओळख ग्रंथास्वादच्या श्रोत्यांना करून देण्याची फारशी गरज नाही, पण तरी एक छोटीशी ओळख माझ्याकडून. इलेक्ट्रिकल इंजिनियर अशी त्यांची शैक्षणिक पदवी आहे. इंडस्ट्रियल फील्डमध्ये त्यांनी बरीच वर्ष काम केलेलं आहे, पण त्याहून सगळ्यात महत्त्वाचं आणि आपल्यासाठी गौरवाची गोष्ट की इंग्लिश, मराठी, हिंदी आणि गुजराती या चारही भाषांवर अतिशय उत्तम त्यांचं प्रभुत्व आहे आणि खूप भरपूर वाचन असल्यामुळे त्यांचा व्यासंग दांडगा आहे असं म्हणायला हरकत नाही. कृष्णायन हा कार्यक्रम त्यांचा बऱ्यापैकी गाजला होता ग्रंथास्वादमध्ये आणि अजूनही त्याचे व्ह्युअर्स वाढत आहेत. आज त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी ग्रंथास्वादचे 100 कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीत ही धुरा वाहून देणारे जे मुख्य कलाकार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त 2 महत्त्वाच्या लोकांबद्दल मला सांगायचं आहे की महेश डोंगरे आणि श्री दीपक भोंडे ह्या दोघांचा खारीचा वाटा या कार्यक्रमात आहे. त्यांच्यासाठी खूप टाळ्या. त्यांच्यामुळेच कार्यक्रम इतका व्यवस्थित आणि सुनियोजित पद्धतीने दरवेळेस साजरा होतो. कल्पनाताई आज ध्रुव भट यांच्या कादंबरीबद्दल बोलणार आहेत. साहित्य अकादमी चे अवॉर्ड विनर असे ते लेखक आहेत आणि त्यांच्या सर्वच कादंबऱ्या म्हणजे तत्वमसी आणि अपुपार वगैरे खूप गाजले. आज कल्पना त्यांचं स्वागत करण्यासाठी मी चारुता चितळे यांना विनंती करते.
नमस्कार. ग्रंथस्वादच्या 101व्या कार्यक्रमात मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची खूप आभारी आहे आणि मी हा माझा बहुमान समजते. आत्तापर्यंत ग्रंथस्वादमध्ये मी आधी 3 वेळा बोलले. पहिलं पुस्तक होतं विलास मनोहर यांचं नेगल, दुसरं गुणवंश यांची आत्मकथा होती बिल्लो टिल्लो टच, आणि तिसरं पुस्तक होतं काजल ओझा वैद्यांचं कृष्णयन. शक्यतो गुजराती पुस्तकावर बोलावं अशी माझी इच्छा असते, कारण की माझी सासरची भाषा आहे, सासूची मदर इन लॉ लँग्वेज आहे, मदर टंग आहे. तर त्याच्यामध्ये पण मी पुष्कळ वाचते, तर माझी इच्छा असते की मराठी ऑडियन्ससमोर आपण गुजरातीमध्ये बोलावं. म्हणून आजचं पुस्तक पण मी गुजराती निवडलं आहे, ध्रुव भटांचं अतरापी. आजचं पुस्तक एक अगदी वेगळं पुस्तक आहे. ही एक साधी सरळ कथा, कादंबरी किंवा चरित्र अशा कुठल्याही साच्यात न बसणारी कलाकृती आहे. कोणालाही उपदेश करण्याचा प्रयत्न नाही, एखाद्या ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगसारखं हे पुस्तक आहे. आणि ध्रुवभाईंनी जाहीरपणे असं कबूल केलं आहे की त्यांच्या सगळ्या पुस्तकात त्यांचं हे आवडतं पुस्तक आहे आणि माझं पण आवडतं पुस्तक आहे. खरं तर गोष्ट आहे दोन भावांची, दोन श्वानांची म्हणजे कुत्र्यांची, त्यांच्या आयुष्याची. एक अगदी आज्ञाधारी तर दुसरा संपूर्ण भटक्या, कुठलंही बंधन न मानणारा. कधी वाटतं हे एक रूपक आहे, कारण ह्यातले कुत्रे माणसांची भाषा बोलतात, माणसांशी सहज संभाषण करू शकतात, आपल्या मनाप्रमाणे वागतात. पण पुस्तकाचा नायक मात्र कधीकधी संपूर्ण कुत्र्यासारखा सुद्धा वागतो, मनातील तिथे जातो, त्याला कोणाचाही पाळलेला कुत्रा होणं मंजूर नाही. पण जीवनाविषयीचे त्याचे विचार बलबल्यांना थक्क करतील असे. पुस्तकाचं नाव अतरापी, लेखक ध्रुव भट. गुजराती लेखकांतला एक प्रतिथयश नाव. अकुपात, तत्वमसी, तिमिरपंथी, समुद्रांतिके अशा अनेक उत्तम उत्तम पुस्तकांचे लेखक. त्यांच्या तत्वमसीवर बनलेला रेवा सिनेमा बऱ्याच जणांनी पाहिला असेल. त्यांचं अकुपार या पुस्तकावरचं त्याच नावाचं आदिती देसाईंचं अतिशय सुंदर नाटकही तुम्ही पाहिलं असेल. आता तिमिरपंथीवरती पण सिनेमा बनतोय. त्यांना साहित्य अकादमीचे पुरस्कारही मिळालेले आहेत. अतरापी हा जुन्या गुजरातीमधला एक प्रचलित शब्द. अतरापी म्हणजे परका, वेगळा, तिराई किंवा एलियन. जो आपल्या साचेबंद कल्पनेपेक्षा वेगळा आहे त्याला दूर ठेवा. जो आपल्यासारखा नाही तो व्यर्थ आणि निरुपयोगी असे विचार आपण आजही करतो. त्याच व्यथित करणाऱ्या विचारांनी अतिशय आगळ्या आणि तरल शैलीत लिहिलेलं हे पुस्तक आहे. आपल्या पुस्तकाबद्दल ते म्हणतात, आ लखाण लखी रया पछी मे फरीथी वाचू त्यारे मनमां उठेला प्रश्नोना मने 3 जवाब मळ्या. 1, એમ કરવું મને જરૂરી લાગતું નથી. 2, હું જાણતો નથી. અને 3, એવું હોઈ પણ શકે. પુસ્તક મને કા આવડલા યાચ બોટ ઠેવતા એસ કારણ મી સાંગુ શકત નહી, પણ પુનઃ પુનઃ વાસતાના નવીન નવીન મજા કળતે. કધી હસાયલા યેતો તો કધી અંતર્મુખ વ્હાયલા હોતો. આમચ્યા સ્લમ શાળેમધ્યે એક મુલગા આહે, ત્યાને મને એકદા વિચારલ હોતો કી આપણ કેપિટલ ABCD શીખતો, મગ નંતર આપણ પુનઃ સ્મોલ કેપ ABCD કા શીખતો, गुजरातीमध्ये तर असं नसतं. मला पण पटकन मी गप्प झाले, मला पण पटकन त्याचं उत्तर सुचेना. मी म्हटलं थांब थोडा, मी कोणाला तरी विचारून तुला सांगते. आणि मी बऱ्याच जणांना विचारलं पण अजूनही त्याचं समाधानकारक उत्तर मला मिळालेलं नाही आहे, कारण एका लिपीने काम चालूच शकतं आपण पाहिलेलं आहे. पण त्या मुलाचं मला खूप कौतुक वाटलं की असे विचार त्याच्या डोक्यात येतात. हाच प्रश्न विचारल्याबद्दल शाळेतल्या शिक्षकाने त्याला मारलं होतं, म्हणून मला राग आला आणि खूप वाईट पण वाटलं. पण ह्या पोराला असे असंख्य प्रश्न सारखे बंडावून सोडतात. शिक्षकांना त्रास द्यायची त्याची इच्छा नसते, पण हे असे प्रश्न त्याला स्वतःला छळतात. आणि मग तो जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा शिक्षकांचा मार पण खातो. असे अनेक अतरापी आपल्या आजूबाजूला असतात. त्यांना ठोकून मारून, त्यांचे कंगोरे घासून, साच्यात घालून एका आकाराचे बनवायची आपली केविलवाणी धडपड सतत चालू असते. हे या पुस्तकावर जेव्हा बोलायचं ठरलं तेव्हा मी ध्रुवबाईंना फोन केला आणि त्यांना काही प्रश्न विचारले. ध्रुवबाई पुस्तकना नायकनो प्रवास થાય છે એમાં કોઈ ઉદ્દેશ છે? એક સ્થાનેથી બીજા સ્થાને જાય એનું કોઈ કારણ છે, કોઈ લય છે? તે મળે ના, એને જેમ રસ્તો મળતો ગયો એમ એ ચાલતો ગયો, કોઈ જ કારણ નથી. મેં વિચારલા, પુસ્તકમાં તમે કેવા શું માગો છો, કોઈ ખાસ સંદેશ? તે મળે ના ના, કોઈ સંદેશ નથી,
મારા મનને જેમ લાગ્યું મેં લખ્યું. પણ હવે તમે કહો કે તમને પુસ્તક કેમ ગમે. તમે મંટલો મને એની જીવવાની રીત ગમે. જો મોકો મળે તો એવું જીવવું મને બહુ ગમશે. જો હું મારા ભાષણમાં એવું કહું તો ખોટું ગણાશે? એ જરા હસલે એન્ડ મળે લે. ના, જરા પણ નહીં, કદાચ એ જ સાચું છે. પુસ્તકાવર જેવા આપણા કાર્યક્રમ અનાઉન્સ ઝાલા તેવા મેં તેના ફોન કરું આમંત્રણ પાઠવલું કે તુમ્ही येऊ शकला तर या. तर ते म्हणाले नाही, मी बाहेरगावी आहे, पण पुस्तक तुमने आपी दीधું છે, હવે તમારું થઈ ગયું. તમને તમે સરસ જ બોલશો મને ખાતરી છે. મારી શુભેચ્છા તમારી સાથે છે. ત્યાં લેખકાચે એવડો મોટો મન ખરચ માગે મન ભરું આલ. તર આતા અતરાપી. ધ્રુવભાઈની સાંગીતલ્યાપ્રમાણે મી પણ પુસ્તકાતલે કાહી પ્રસંગ ફક્ત તુમચ્યા સમોર ઠેવણારે. ત્યાચે અર્થ કાહી સાંગાયચા મી પ્રયત્ન કરણાર નાહી. પ્રત્યેકાને આપલ્યા સમજૂતીપ્રમાણે ત્યાચા અર્થ લાવાવા. योन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्याश्च हस्तचरणश्रवणत्वकादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. कोणीतरी श्लोक म्हणत म्हणत आलं. त्याचे शब्द ऐकू आले. पावलांचा आवाज जाणवत होता आणि पावलांच्या तालावर होत असलेली मंजूळ रुंझुणही हे सगळं त्या दोघांना ऐकू येत होतं. वेगवेगळे वास येत होते. धरतीचा स्पर्श, आईचा वत्सल स्पर्श, वातावरण गोठवून टाकणारी थंडी आणि त्याचवेळी शरीरात जागृत होणारी चेतना, दोघेही ते सगळं अनुभवत होते. पण दृश्यमान जग मात्र अजून त्यांच्या अनुभव विश्वाच्या पलीकडे होतं. दोघांचेही डोळेच अजून उघडले नव्हते. आता या क्षणी होत असणारे अनुभव आणि छोटे छोटे पाय हलवून आईच्या कुशीत शरीराची प्रेरणा, यापेक्षा वेगळं या अंधाऱ्या विश्वात काही असू शकतं याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यांची चुळबुळ सुरू झाली. जागचे हलत ते आईच्या कुशीत शिरून तिला बिलगू लागले. मगाच्या त्या आवाजाने म्हटलं, संजय अरे पटकन इकडे ये, बघ तर करा. सद्भावनीला दोन दोन पिल्लं झाली. कोणी तर ते धप धप धावत आलं. आपल्या कोवळ्या आवाजात म्हटलं, फोय मी ह्यातलं एक पिल्लू घरी नेऊ, मी नीट सांभाळीन त्याला. छम छम पुन्हा एकदा तो मंजूर साद आला. आणि पाठोपाठ शब्द ऐकवले. खूप लहान आहे तरी अजून डोळेसुद्धा उघडले नाही आहेत त्यांचे. जवळ जाऊ नको बरं, नाही तर त्यांची आई चावेल बिवेल. पिल्लं जरा मोठी होऊ देत, मग तुझ्या फुवांना विचार. हो म्हणाले तर घेऊन जा. मग तोपर्यंत त्यांची नावं तरी ठेवूया, पहिला आवाज म्हणाला. त्या स्त्रीच्या आवाजाने म्हटलं, हां हां हे तर आपण करू शकतो. बघ हे जरासं मोठं दिसतं ना, त्याचं नाव कवलेय. आणि हा जो छोटा आहे ना, त्याचं नाव सारमेय. आपल्या कथानायकाचा जन्म झालाय आणि त्याला नावही मिळालंय सारमेय. त्याची आई सद्भाविनी एक साधी सरळ पण जातीवंत कुत्री आहे. आपल्या मुलांनी मोठं व्हावं आणि आपल्यासारखी या घराची सेवा करावी एवढी तिची माफक इच्छा आहे. मोठा भाऊ कवले एक आज्ञाधारी पण महत्वाकांक्षी कुत्रा आहे. त्याला खूप मोठं व्हायचंय. सारमेयला कुठलीच महत्वाकांक्षा नाही. तो जीवन आपल्या मनाप्रमाणे जगणार आहे. ज्या घरात त्यांचा जन्म झालाय ते एक खूप संपन्न घर आहे. मोठं घर, मोठी बाग, नोकर चाकर, गाड्या सगळंच आहे. घरचा मालक एक खूप अभिमानी आणि गर्विष्ठ माणूस आहे. प्रत्येकाने आपलं ऐकलंच पाहिजे अशी त्याची अपेक्षा आहे. मालकीण मात्र एक साधी सरळ बाई आहे. सारमेय म्हणतो की तिला कोणी मालकीण म्हणतं, कोणी पृथा, कोणी फोई, तर कोणी सांभळोचो असे हात मारतं. आई मात्र कोणी म्हणत नाही. ही एकच स्त्री अशी आहे जी सारमेयावर फक्त निरपेक्ष प्रेम करते. कधीही त्याला शिक्षा करत नाही, रागवत नाही आणि त्याच्याकडून कुठलीही अपेक्षाही ठेवत नाही. गोष्टीची सुरुवात होते तेव्हा या दोन्ही मुलांना मुलांसाठी शिक्षकाची नेमणूक होते. त्यांची आई त्यांना सांगते, उद्यापासून तुम्हाला शिकवायला शिक्षक येणार आहे. ते तुम्हाला रोज नवीन नवीन शिकवतील. पण मी तर रोजच नवं नवं काहीतरी शिकतो, सारमेय म्हणतो. त्यावर त्याची आई म्हणते, नाही नाही तुम्ही उच्च अवलादीची पिल्लं आहात. चांगले आणि हुशार श्वान बनायचं असेल तर शिक्षक तर हवेतच. यावर सारमेयाचा खूप मार्मिक प्रश्न येतो. मी मोठा झालो की आपोआप श्वानच होणार आहे. आपण जे आहोत तेच होण्यासाठी शिक्षक कशाला लागतात? यावर त्याला दटावून सगळे गप्प करतात. दुसऱ्या दिवशी शिक्षक येतात. आल्या आल्या दोघांच्याही गळ्यात चमकदार लाल पट्टे घालतात. ते पाहून त्यांच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. खूप म्हणो, आगळ वधो आणि हा पट्टाने लाज राखजो, ती त्यांना आशीर्वाद देते. पहिला धडा, शिक्षक एक चिंत्याचा बॉल बनवतात आणि टाकतात आणि तो घेऊन ठरलेल्या जागी परत आणायचा असा असतो. ते पहिल्यांदा बॉल टाकतात
आणि कौल्याच्या गळ्यात पट्टा घालून त्याला जवळजवळ खेचत बॉलकडे नेतात. बॉल उचलण्याची खास ऑर्डर देतात. बॉल मोठा असतो, कौल्याचा जबडा थोडा दुखतो, पण तरी तो निमूटपणे बॉल उचलून जी जागा दाखवलेली असते तिथे आणून ठेवतो. त्याच्या बदल्यात त्याच्या डोक्यावर थोपटलं जातं, त्याला दोन बिस्किटं मिळतात. आता सारमेची पाळी येते. शिक्षक पुन्हा बॉल फेकतात. त्याने काही बोलायचे आता सारमे बॉलकडे धावत जातो. पुढच्या दोन पायात बॉल पकडून सगळ्या चिंध्या सुट्ट्या करतो आणि मग काय करावं ते न समजून त्या चिंध्या घेऊन शिक्षकांकडे येतो. वर म्हणतो, आमच्या बॉलमधून नेहमीच्या अशा शेपट्या नाही निघत. शिक्षक चिडून म्हणतात, इथे हे सगळं चालणार नाही, शिस्त पाळावीच लागेल. मी सांगतो तेच करायचं, तुम्ही जे समजता ते नाही. आता सांग, मी तुला काय करायला सांगितलं होतं? तो म्हणाला, तुम्ही काहीच सांगितलं नव्हतं. त्यावर सगळे हसले. शिक्षक चिडले आणि म्हणाले, तू मला उलट उत्तर देतोयस? त्याला पुढे बोलून न देता मालकांकडे वळून ते म्हणाले, ही इज अ प्रॉब्लेम पपी, याला थोडासा प्रसादच द्यावा लागेल. मालकीण ताबडतोब म्हणाली, नाही नाही, मारून शिक्षा करून काहीही शिकवायचं नाही, नाही शिकला तरी चालेल. मालकही म्हणाले, हां, प्रॉब्लेम पपी तर वाटतोय, पण मला वाटतं शिकेल हळूहळू. सारमेला तेच हवं असतं. शिक्षकांना खूप प्रश्न विचारून भंडावून सोडायचं किंवा शिकायला न जाता बागेत खेळत बसायचं. शिक्षकही त्याचा नाद सोडून आपल्या आज्ञाधारक शिष्यावरती लक्ष केंद्रित करतात. एखादा गोंडपाटाचा तुकडा, नारळाची शेंडी घेऊन बागेत धमाल करायचं सारमेचं काम चालू असतं. माळ्यांनी लावलेल्या नव्या कुंड्या फोडायच्या वगैरे उद्योगात तो दंग असतो. बगीचाचा माळी त्याचा मित्र होता. तो त्याला खूप रागवायचा, बांधून ठेवायच्या धमक्या द्यायचा, पण बांधलं मात्र कधीच नाही. एकदा सारमे पोर्टच्या जवळ उभा असताना तो कवल्याटला मालकांबरोबर गाडीतून येताना पाहतो. त्याला खूप आश्चर्य वाटतं. शोफर गाडीचा दरवाजा उघडतो. सीटवर नरम रेशमी निळ्या रंगाची गादी घातलेली असते. त्याच्यावर कवल्याट बसलेला असतो. सारमेला आश्चर्य वाटून तो विचारतो, अरे तुला नखरी ती गादी फाडावीशी नाही वाटत? तो म्हणतो, वाटतं तर खरं, पण मी कधीच असं करत नाही. आपल्या मनाला जे वाटतं ते न करायला मनाचा निग्रह म्हणतात. मी कधी बाजारात तर कधी मंदिरात पण जातो, मंदिरात प्रवचन पण ऐकतो. हे मनाचा निग्रह वगैरे मी तिथेच ऐकले. अरे तुला तर खूपच यायला लागलं. मला काहीच येत नाही, सारमेय म्हणतो. अरे जरा शिक्षणाकडे लक्ष दे ना, नुसत्या उन्हाडक्या करत फिरतो. मी तर घराच्या आत पण जातो. तुला घराची पायरी तरी चढून देतं का कोणी? जातीवंत कुत्रा बनायचा असेल तर बराच त्याग करावा लागतो. त्याग केला तरच काहीतरी प्राप्त होतं. सारमेय गंभीर होतो. आईला विचारतो, आई बाजार आणि मंदिर कसं असतं ग? आई म्हणते, असं नाही सांगता येणार, तू स्वतः बघशील तेव्हाच तुला कळेल. हो, त्या भिंतीच्या बाहेर सगळं आहे, मला एकदा जायचंय तिथे, तो म्हणतो. अरे बापरे, एकटा जाऊ नको, तिथे कुत्रे असतात, मागे लागतील तुझ्या, आई म्हणते. अरे वा, बाहेर पण श्वान असतात, मग त्यांची पिल्लं पण असतील. नाही, बाहेर असतात ती कुत्री, आपण उच्चवर्णीय आहोत म्हणून आपण श्वान, आई म्हणते. मग काय, मी कुत्र्यांशी खेळेन, मजा येईल, आम्ही सगळे बाजार बघायला एकत्र जाऊ. सद्भाविनी निराश होते. मालकांबरोबर गाडीत बसून ऐटीत जायच्याऐवजी सारमेला बाहेरच्या कुत्र्यांबरोबर खेळायला जायचं होतं. भटक्या कुत्र्यांबरोबर खेळायचं नाही, आपण श्वान आहोत हे कधीही विसरायचं नाही, ती त्याला बजावते. मात्र कुत्रे आणि श्वान ह्याच्यातला फरक जाणून घ्यायचा सारमेय नक्की करतो. तो माळ्याला पण विचारतो. माळी हसून म्हणतो, अरे तेरी माँ कहती है तो मुझे भी समझना पड़ेगा. कल ये लोग बोलेंगे फूल और पुष्प भी अलग अलग है. फर्क तो तुझमें और मुझमें भी नहीं है, लेकिन सबकी अपनी अपनी सोच है, क्या करें. तू इसमें मत पड़, याद कर तुझे किसमें बंधना नहीं है. इकड़े मालक त्याच्या आईला रागवत असतात. तुम्हाला एवढं मोठं डॉग हाऊस बांधून दिलं तरी तुमचं हे धाकट पोर सारखं बाहेर उंदडत असतं, त्याला आता साखळीने बांधून ठेवावं लागणार आहे. आपल्याबद्दल बोललं जातं हे सारमेला कळतं. तेवढ्या पुस्तकाला उचलून देते आणि म्हणते, अरे श्वान लोकांनी जेवायच्या वेळेला हजर व्हायचं असतं, कुठे होतास रात्रभर? अगं माळ्याकडे, तिथे मऊमऊ गवत उगवलं आहे, त्यात लाल लाल किडे असतात, ते बघत बघत तिथेच झोपलो. माळी मला खायला पण देतो आणि मुख्य म्हणजे तिथे खाताना शेपूट नाही हलवावं लागेल. आणि इथे शेपूट हलवल्याशिवाय खायला मिळत नाही, खरं ना? ती म्हणते. हो ना, तसं आहे खरं. खरं तर माझं शेपूट कधी कधी आपोआप हलतं, आईचं दूध वगैरे पितो तेव्हा आपोआप हलतं. पावसाळा येतो, सगळ्या वातावरणात चैतन्य भरायला लागतं. माळ्यांनी कुंडीत नवीन झाडं लावली. सारमेय धावत आला आणि जोरात उडी मारली, ती सरळ कुंड्यांवर पडली आणि काही कुंड्या फुटल्या. माळी खूप चिडला,
रागावला. सारमेळ त्याला म्हणाला, अरे आमचे मास्तर सांगत होते आम्हा कुत्र्यांची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती खूप तीव्र असते, पण आमची नजर तेवढी तेज नसते, म्हणून असं होत असेल कदाचित. माळी म्हणतो, तुझी ऐकण्याची शक्ती तीव्र आहे ना, मग ऐक ही झाडं काय सांगताय. झाडं पानं काही बोलतात हे सारमेळाला माहीतच नव्हतं. त्याने आईला आणि कवलेटला पण विचारलं, पण दोघांनी सांगितलं की झाडं पानं कशी बोलतील, त्यांना तर तोंडच नसतं. त्याने पृथालाही विचारलं, ती म्हणाली माळी त्याच्या अनुभवावरून बोलत असेल. तूच विचार कर, बोलायची काही आणखीन पद्धत नसेल कशावरून. असं बघतो मम्मी, अनुभव घेऊन बघतो, तो म्हणतो. सारमेळ माळ्यांनी पुन्हा नवीन कुंड्यात लावलेल्या झाडाजवळ जाऊन शांत बसतो, अजिबात हालचाल न करता. नवीन लावलेली झाडं थोडी कोमेजलेली दिसत असतात. सारमेळ शांत बसून राहिला. कितीतरी तास उमटले, सारमेळ तसाच बसून राहिला, पण त्याला काही ऐकू येना. रोपं अजूनही कोमेजलेली दिसत होती. रात्र झाली, सारमेळला भान नव्हतं. दिवे लागले, विजले. आदि काळापासून आखलेल्या आपल्या मार्गावरून पृथ्वी हळूहळू पुढे सरकत होती. या असीम ब्रह्मांडाच्या कोण्या एका कोपऱ्यात कोणी एक छोटंसं पुत्र्याचं पिल्लू आपल्या स्वभावाच्या विरुद्ध एकाग्र होऊन पाषाणवत स्थिर बसलं होतं. वातावरणात गारवा वाढत होता. पहाटेच्या नीरव शांततेत एक अनोळखी सूक्ष्म स्पंदनासारखा अश्राव्य स्वर आल्याचं त्याने अनुभवलं. त्याला कोणती दिशा नव्हती, भाषा नव्हती, तरी सारमेळला वाटलं की कोणीतरी त्याच्याशी बोलू पाहते. सारमेळ ते स्वर ऐकत राहिला. उजाडलं आणि सारमेळने पाहिलं कुंडातील रोपं आता अगदी टवटवीत झाली होती. सारमेळच्या आनंदाला पारावार राहिला नाही. कधीही न हलणारं त्याचं शेपूट आत्ता मात्र आपोआप हलायला लागलं. त्या दिवसापासून पळापण आणि दंगामस्ती करायची सारमेळची सवय आपोआप कमी झाली. झाडांना तो खूपच सांभाळू लागला. माळी आणि मालकीन सोडून सगळ्यांनाच त्याचं आश्चर्य वाटलं. सद्भावनीला तो खूप आनंद झाला. नाही शिकला तरी चालेल. त्याला शेतात किंवा गोडाऊनमध्ये एखादं जबाबदारीचं काम मालकाने दिलं, बस एवढा सांगणं झालं तरी पुरे, तिला वाटलं. आईच्या चिंतेची सारमेळाला जाणच नव्हती. तो भिंतीबाहेरच्या जगाची स्वप्न पाहत होता. आपण बाहेर गेलो आणि जरासं फिरून आलो तर श्वान नसून कुत्रा हो असं मात्र त्याला वाटत नव्हतं. एक दिवशी दरवान कुठे दिसे ना, त्याने हळूच दाराबाहेर डोकावून पाहिलं. बाप रे, बाहेर एवढं मोठं जग आहे. एका गूढ आनंदाने ओढून न्यावं तसा तो नकळत बाहेर आला आणि अज्ञाताच्या दिशेने चालू लागला. मागे वळून पाहायची किंवा रस्ता लक्षात ठेवायची त्याला शुद्ध राहिली नाही. शहरात जाण्याचा मार्ग खूप लांब होता. रस्त्यावर पावसाचा ओलावा होता, वृक्षांची छाया पडली होती. खूप चालून गेल्यावर त्याला एक मोठं जाळीदार फाटक दिसलं. इथे आपल्या घरासारखी बाग असेल असं वाटून तो त्या फाटकाजवळ गेला. फाटकाच्या पहिल्या बाजूला एक मोठा शेपूट कापलेला कुत्रा होता. सारमेळला पाहून तो मोठ्या भयंकर आवाजात भुंकायला लागला. अरे बापरे, तुम्ही केवढ्या मोठ्यांदा भुंकता, बाहेर या ना, आपण दोघं खेळूया, सारमेळ म्हणाला. चलना घेतो निघतून, मोठा कुत्रा ओरडला. का तुम्ही उच्चवर्णाचे श्वान आहात ना, आम्ही पण उच्चवर्णीय आहोत, सारमेळने सांगितलं. कुत्रा आणखीनच चिडला. निघ इथून, हा माझा इलाका आहे. इलाका म्हणजे? आत तर येतो मग कळेल तुला इलाका म्हणजे काय ते, कुत्रा म्हणाला. कळलं कळलं, सारमेळ हसून म्हणाला. जे सोडून बाहेर जाणं सुरक्षित नसतं त्याला तुम्ही इलाका म्हणता वाटतं. त्याचा मालक धावत आला आणि म्हणाला, हा रॉमीचा इलाका आहे, इथे फक्त रॉमीच राहू शकतो. तुम्ही तसं म्हणा, मला जे कळलं ते मी सांगितलं, सारमेळ म्हणाला. त्या माणसाला राग आला. अरे तुझ्या गळ्यात पण पट्टा आहे, म्हणजे तुझ्या मालकाचं घर तो तुझा इलाका, तो सोडून का आलास, सारमेळ म्हणाला. तुम्ही आत्ताच म्हणालात ना की इलाका सोडून बाहेर जाता येत नाही म्हणून. चल पळ इथून, नाही तर फाटक उघडून रॉमीला सोडून तो फाडून खाईल तुला. कोणाला इलाका का लागतो, कोणी आपल्याला कशाला फाडून खाईल, सारमेळ विचारात पडला. चालत चालत सारमेळ शहरात पोचला. सगळीकडे गर्दी, वाहनं, दुकानं, इमारती, आकाश तर तसं काही अदृश्यच झालं होतं. परतीचा मार्ग आठवत नव्हता. एका गल्लीच्या टोकाशी सारमेळ पोचला आणि पाहतच राहिला. पूर्वी कधीही पाहिला नव्हता एवढा मोठा जलप्रवाह तिथून वाहत होता. घाटावर काही होड्या बांधल्या होत्या. पाण्याचा आवाज, बायकांच्या बोलण्याचा आवाज, त्यांच्या कपड्या धुण्याचा आवाज, या अनोळखी जगाकडे सारमेळ थक्क होऊन पाहत राहिला. एवढं पाणी त्याने आत्तापर्यंत कधीच पाहिलं नव्हतं. एक काळ्या रंगाचा शाम त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, ए छोट्या, हरवलंयस का तू? कोण जाणे, पण मला घरचा रस्ता आठवत नाही आहे, तो म्हणाला. पण तू खूप छोटा आहेस,
आणि तुला घरचा रस्ता पण आठवत नाही, मग एक उपाय आहे, तू चल माझ्याबरोबर पलीकडच्या तीरावर. माझ्या शेजारच्या शेतात कोणी कुत्रा नाही आहे, तिथे एक छोटी मुलगी पण राहते, तुला आवडेल तिथे. मला आवडलं तरच मी राहीन, सारमेय म्हणाला आणि काळ्याबरोबर बोटीत शिरला. तिथे एक तरुण मुलगी बसली होती, तिने सारमेयला उचलून त्याचे पाय पाण्यात बुडवले. तुला पाण्याची भीती वाटते का रे, तिने विचारलं. नाही नाही, मी आणि या काळ्या होडीशिवाय पण पलीकडे जाऊ शकतो, सारमेय म्हणाला. हो, तुम्हाला उगजतच पोहायला येतं नाही का, आमचं तसं नाही, आम्हाला शिकावं लागतं, कोणी शिकवलं तरच येतं. हे मात्र खरं नाही, सारमेय म्हणाला. माझ्या शिक्षकाने मला खूप शिकवायचा प्रयत्न केला, मी काहीच नाही शिकलो. अरे पण शिक्षकांनाही काही गोष्टी माहिती नसतात, तो म्हणाला. माहीत म्हणजे, नावाडी म्हणाला, आता बघ, या नदीचं नाव जीवनधारा आहे, ती वरच्या डोंगरातून येते हे मला माहिती आहे, पण ही किती काळ अशी वाहत राहणार आहे हे मात्र मला माहिती नाही. अच्छा, म्हणजे काही माहीत झाल्यावर पण काही माहीत व्हायचं राहून जातं वाटतं, किती मजा, सारमेय म्हणाला. नाव पहिल्या तीरावर जाऊन थांबली. अरे पण नदी म्हणजे काय, थांब थांब, नदी म्हणजे काय, त्याने नावाड्याला विचारलं. अरे सगळी नदी पार करून आलास आणि आता विचारतोस नदी म्हणजे काय, नावाडी म्हणाला. अरे पण उत्तर तर द्या, नाविकाने नदीकडे पाहिलं आणि तो चपापला. सारमेयला तो म्हणाला, मी तुला नावेत बसवलं होतं तेव्हा होती ती, जी ओलांडून आपण आलो ती, आणि ह्या क्षणी जिच्यावर आपण बोलतोय ती नदी आत्ता इथे नाही. ही नदी उद्या सागर होईल आणि परवा ढग. दोघंही मित्र वस्तीजवळ पोचले. कुडाचं मोठं घर होतं, गोठ्यात एक गाय आणि वासरू. घराबाहेर चूल पेटवून एक स्त्री चुलावरती भाकऱ्या भाजत होती. ती ओरडून म्हणाली, अगं ये शकू, हा बघ काळ्या तुझ्यासाठी घेऊन आला, कसा दुधासारखा पांढरा धोप आहे. शकू पिशवीत पुस्तकं भरत भरत बाहेर आली. सारमेयाला पाहिल्याबरोबर हातातली पिशवी फेकून ती त्याच्याकडे धावली. ते पाहून सारमेयालाही जोर चढला. तिची पिशवी उचलून तो धावत सुटला आणि शकू त्याच्या मागे धावायला लागली. आयुष्यात प्रथमच भेटणारे हे जीव कित्येक वर्षापासून जीवलग असल्यासारखे एका क्षणात एकरूप झाले. शकू आणि सारमेयाचं मैत्र अगदी पहिल्या दिवसापासून जुळलं. तो कधी तिच्याबरोबर पूर्ण दिवस खेळायचा, तिला शाळेत पोचवायला आणायला जायचा, तिच्याबरोबर तो पुस्तकं वाचायला शिकला. शकू आणि तिच्या मित्रांबरोबर सारमेयाचे दिवस खूप आनंदात जायला लागले. आता तो मोठाही दिसायला लागला. त्याचा दुधासारखा पांढरा धोप रंग, लांब मऊ केस, त्याचं स्नायूबद्ध पुष्ट शरीर, तीक्ष्ण दात, खरखरीत लांब जीभ, घाटदार पाठ, नखाळ पंजे आणि ताट पण किंचित वळलेली एक शेपूट त्याला एक जातीवंत श्वान बनवत होती. एक दिवस त्याने शकूच्या मैत्रिणीला गीतेतले काही श्लोक पाठ करताना ऐकलं. हे तू काय करतेस, त्याने विचारलं. अरे गीतेमध्ये भगवंतांनी स्थितप्रज्ञांची लक्षणं सांगितली आहेत, ती पाठ करते. मग लक्षणं पाठ करणं, अर्जुनाचे प्रश्न कशाला पाठ करतेस, त्याने विचारलं. असं केल्याने तर पाप लागतं, ती म्हणाली. असं कोणी सांगितलं? अरे ते मंदिरातले महाराज असं काहीतरी सांगत असतात. तू मला नको विचारू, तू उद्या तिथे जा आणि त्यांना विचार, ते सांगतील तुला. दुसऱ्या दिवशी सारमेय मंदिरात गेला कथा ऐकायला. सगळा मंडप श्रोत्यांनी भरला होता. त्यात एका श्वानाला बघून खूप खळबळ माजली, पण सारमेयाचा रुबाबदार अवतार बघून त्याला कोणी बाहेर मात्र काढलं नाही. सगळे उठून उठून त्याच्याकडे पाहायला लागले. स्वामींनी सगळ्यांना शांत केलं आणि ते कथा सांगू लागले. सारमेय शांत चित्ताने पुढचे दोन पाय लांब करून त्याच्यावर डोकं टेकून डोळे मिटून कथा ऐकत होता. कथा संपल्यावर तो स्वामींकडे गेला. त्याला पाहून तेही थांबले. सारमेयाने त्यांना आपला प्रश्न विचारला. स्वामीजी म्हणाले, तू यातलं काहीही केलं नाहीस तरी चालेल, पण मनाला प्रश्न पडले पाहिजेत. प्रश्न सदैव पुढे उभे ठाकले पाहिजेत. प्रश्न पाठ करावेत की नाही, उत्तरही पाठ करावीत की नाही, हे केव्हा महत्त्वाचं ठरतं, जेव्हा मनात प्रश्न उद्भवतात. मला वाटतं तुला कळलं असेल मला काय म्हणायचं. स्वामीने एका कुत्र्याशी शास्त्रार्थ करताना पाहून सगळा गाव थक्क झाला. या चमत्काराला पुरती प्रसिद्धी मिळालीच पाहिजे असं त्यांना वाटलं. हा कुत्रा कोणाचा आहे याचा शोध घ्यायची सुरुवात झाली. सगळ्यांना कळलं की हा कुत्रा शकूच्या घरी राहतो. रात्री गावातले सगळे प्रतिष्ठित लोक शकूच्या घरी गेले. तिचे गरीब बिचारे आई वडील घाबरूनच गेले. हा कुत्रा तुमचा आहे का, त्यांनी विचारलं. हो हो, आमचा आहे, आम्ही पाळलाय त्याला, ते म्हणाले. मग याला घेऊन उद्या गावात या, आम्ही तुमचा आणि याचा सत्कार करणार. शकूचे आई वडील खूप आनंदित झाले. आलेली सगळी माणसं पटापट सारमेयाच्या मागे उभी राहिली आणि फटाफट त्याचे फोटो काढले. ते लोक गेल्यावर सारमेयाने त्यांना विचारलं, तुम्ही असं का म्हणालात की मी तुमचा पाळलेला कुत्रा आहे. ते म्हणाले, का तू आमच्याकडे राहतो, आम्ही तुला रोज खायला घालतो, म्हणजे तू आमचा पाळलेला कुत्रा आहेस.
सारमे खूप निराश झाला. त्याने शकुला विचारलं की तुला पण असंच वाटतं का गं? ती म्हणाली, तू सध्या इथे आहेस, त्यापेक्षा जास्त काही नाही. कोणाचं व्हावं आणि कोणाचं असावं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं, दुसऱ्यांनी नाही. रात्रभर सारमे विचार करत राहिला. पहाटे शकू उठली, सारमेच्या अंगावरून तिने प्रेमाने हात फिरवला आणि हळूच त्याच्या गळ्यातला पट्टा काढून टाकला आणि ती तिथून निघून गेली. सकाळी सगळे लोक जेव्हा सारमेला बोलवायला आले तेव्हा सारमे तिथे नव्हता. शकू काहीच बोलली नाही. सारमे हरवल्यानंतर सद्भावीनी खूप दुःखी झाली होती. त्यात मालकही तिला खूप बोलले होते. त्यांनी पोलिसात तक्रार केली पण काहीच उपयोग झाला नाही. मग सद्भावीनी एकदम गप्पच होऊन गेली. आपली कामं निमूटपणे करत राहणं एवढंच ती करत राहिली. रोज सकाळी मालकांना पेपर नेऊन द्यायचं काम तिच्याकडे होतं. त्या पेपरात सद्भावीनीने एकदा सारमेचा फोटो पाहिला. तिच्यातल्या आईने आपल्या लेकाला ओळखलं. तिने मालकानेही फोटो दाखवला. मालकाने तिथे माणसं पाठवून तपासही करवला पण आता सारमेय तिथे नाही असं त्यांना सांगण्यात आलं. सद्भावीनी हळूहळू म्हातारी होत होती. तिची तब्येतही बरी राहत नव्हती आणि थोड्या दिवसांनी जसा अचानक नाहीसा झाला होता तसाच अचानक सारमेय पुन्हा येऊन दारात उभा राहिला. सद्भावीनी आणि मालकिनीला खूप आनंद झाला. सद्भावीनीचं शेपूट आणि सारमेयचं अजय शेपूट एकमेकांना बघून आपोआप हलायला लागलं. अरे असा कसा निघून गेलास? मी काळजी करीन असं नाही वाटलं तुला? आई म्हणाली. अगं पण मी सतत तिकडे तिकडे धावत असायचो. दृष्टीआड झाल्यावर जवळ काय आणि लांब काय? सारमेय म्हणाला. अरे कवलेक पण लांब गेलाय पण त्याची खबर मला मिळत राहते त्यामुळे मला काळजी वाटत नाही. तुझ्याबद्दल कळलं असतं तर वाईट नसतं वाटलं. कवलेक आता गुरुजीच्या आश्रमात राहतो, खूप ज्ञानी झालाय, साधक झालाय. माझ्या बाबतीत असं काहीही घडणं शक्य नाही, सारमेयने सांगितलं. अगं घराचा रस्ता पण मी विसरलो होतो, मग तुला काय आणि कसं कळवणार होतो? आत्ताही खूप प्रयत्नाने मला घर सापडलं. आपण सारमेयला खूपच बोललो असं वाटून सद्भावीनी त्याला म्हणाली, अरे तुझा पेपरात फोटो आला मला खूप आनंद झाला. तू आता आश्रमात जा, कवलेकला भेट, अजूनही उशीर झालेला नाही, काही ज्ञान ग्रहण कर, गुरुजींचा उपदेश घे. तू म्हणतेस तर जाईन एका वेळेस, पण उपदेश ग्रहण करू शकेन की नाही माहिती नाही, सारमेय म्हणाला. शिवाय कोणाचा उपदेश ऐकून ज्ञानी होता येतं हेच मला पटत नाही. नक्कीच होता येतं, सद्भावीनीना बोलता बोलता धाप लागली. तुला काही होत आहे का आई? त्याने विचारलं. अरे म्हातारी झाली आहे मी आता, सद्भावीनी बोलत राहिली आणि सारमेय ऐकत राहिला. बोलता बोलता तिला झोप लागली. खूप वर्षांनी तिला इतकी गाढ शांत झोप लागली होती. इतकी शांत की सकाळी ती उठलीच नाही. आता थोडा वेळ कवलेकाकडे वळूया. सारमेय गेल्यापासून कवलेकला त्याची जबाबदारी वाढल्यासारखी वाटायला लागली. तो पटापट परीक्षा पास करायला लागला. आश्रमातले गुरु कधी कधी मालकांकडे येत. मालकाने कवलेकची प्रगती त्यांच्या कानावर घातली आणि म्हणाले, तुमच्या आश्रमात हा शोभण्यासारखा आहे, जातीवंत आणि सुसंस्कृत. दुसऱ्या श्वानांना शिक्षण द्यायच्या कामासाठी पण उपयोगी पडेल. त्याची प्रगती होणार असेल तर पाठवा, पण एक मला सांग, प्रत्येक गोष्टीत उपयोगिता शोधण्याचं तू कधी थांबवणार आहेस? गुरुजी म्हणाले. कौलेकनी ऐकलं आणि मालकांचे शब्द त्याच्या मनात खोल रुतले. आपण आश्रमात जायचंच, गुरुजींची सेवा करायची, आपल्या जातीबांधवांना सन्मार्गाकडे वळवण्याचं काम करायचं. त्याच्यात एक अदम्य उत्साह संचारला. आपला घरचा अभ्यासक्रम लवकरात लवकर संपवा म्हणून त्यांनी शिक्षकांकडे दोषच लावला. अखेर तो शेवटची परीक्षा पास झाला. कौलेकाची आश्रमात रवानगी करायचं ठरलं. सद्भावीनी त्याला हसतमुखाने निरोप दिला. कौलेकला थोडंसं वाईट वाटलं. सारमेय गेला तेव्हा आईला किती वाईट वाटलं होतं, आता मी जातोय तर आई हसतीये. आश्रमात खूप साधक होते, प्रत्येक जण आपल्या नादात, प्रत्येकाचं मत वेगळं. आता काय करावं ते कौलेकला समजेना. मी काय करू, कुठला रस्ता धरू, या प्रश्नांना गुरुजी पण उत्तर देत नव्हते. शेवटी अन्य साधकांच्या जवळ बसून त्यांच्याकडून शिकायचा तो प्रयत्न करू लागला आणि साधकांची खात्री पटू लागली की कौलेकासारखा शिष्य मिळणं शक्यच नाही. शिकवलेलं सगळं तो झपाट्याने पाठ करत होता. गीता काय, उपनिषद काय, त्याने सगळं मुखोद्गत केलं. धर्माच्या सूक्ष्म व्याख्या तो धडाधड सांगायला लागला. पृथ्वीच्या पाठीवर असा श्वान झाल्याचं कोणीच ऐकलं नव्हतं. आश्रमात येताना मालक नेहमी कोणाला तरी घेऊन ये. कौलेकाशी त्यांच्याशी गाठ घालून देत आणि सांगत, मुळात हा आमचा श्वान बरं का, आम्ही पाळलेला. गुरुजींना आश्रमात एक श्वान हवा होता म्हणून देऊन टाकला. सद्भावीनीच्या मृत्यूनंतर मालकाने सारमेयला घरात ठेवायला नकार दिला. याच्यात आणि रानटी कुत्र्यात काही फरकच राहिला नाही. आता याला तालीम देण्यातही काही अर्थ नाही. हे ऐकून कौलेकलाच खूप दुःख झालं. पण सारमेय कुठलाही प्रतिभाव न दाखवता निर्विकारपणे उभा होता. त्याच्या नजरेत शरम, संकोच, दीनवाणेपणा
कमीपणा असा कुठलाच भाव नव्हता. कवलेत म्हणाला, सारमे अरे तू काहीतरी बोलायचं ना, मी शिकायला तयार आहे असं तरी म्हणायचं. पण तसं करायची मला गरजच वाटत नाही, सारमे म्हणाला. मग तू आश्रमात तरी चल, गुरुजींनी मी सांगितलं तर तुला ठेवून घेते, तुला तिथे ज्ञान प्राप्ती होईल आणि आईची पण तशी आज्ञा होती. सारमे म्हणाला, आईनी असली काही आज्ञा केल्याचं मला आठवत नाही. आणि तिची तशी इच्छा असेल आणि ती पुरी होणार असेल तर तसं आपोआप होईल सुद्धा. ज्ञान मिळवण्यासाठी आश्रमात राहायची मला गरज वाटत नाही, मला माझ्या प्रयत्नाने जे मिळतं तेवढं मला पुरेसं आहे. मर्जी तुझी, आईच्या इच्छेसाठी तरी तू येशील असं वाटलं होतं, शिकायचं नसेल तर राहू दे. निदान ज्ञानीजनांची प्रवचन तरी आहे, तुला ज्ञानप्राप्ती होईल, भविष्यात जातीबांधवांचं कल्याण करू शकशील. मी नेहमी वर्तमानच जगतो, इथून पुढे मी कुठे जाणार आहे काय करणार आहे मला काही माहिती नाही, पण तू मला आग्रहाने सल्ला दिला होतास एवढं मात्र मी लक्षात ठेवीन, सारमे म्हणाला. त्याला तिथे थांबायचंच नव्हतं, तो तिथून निघाला. पूर्वी गेलेल्या मार्गाने सारमे पुढे निघाला. त्याला एका शेतात पूर्वीचा तो रॉमी एकटाच बसलेला दिसला. त्याला येताना पाहून रॉमीने आपल्या मागच्या दोन पायात शेपूट घातलं आणि म्हणाला, मला मारणं तुझ्यासारख्या बहादूर पुत्राला शोभत नाही बरं का. अरे मी तुला मारणार नाही आहे, सारमे म्हणाला. आठवतं का आपण पूर्वी भेटलो होतो, तेव्हा मी छोटंसं पिल्लू होतं आणि तू त्या समोरच्या मोठ्या फाटकाडून माझ्याशी बोलत होतास. अरे मग मी तुला नक्कीच मारायच्या धमक्या दिल्या असतील, रॉमी म्हणाला. तू एवढा मोठा रुबाबदार बलशाली श्वान होणार आहेस हे मला माहिती असतं, तर मी जरा जपून बोललो असतो. कोणा दुबळ्या श्वानाला धाक दाखवायची संधी कोणी बलशाली श्वान सोडेल हे रॉमीच्या कल्पनेपलीकडचं होतं. त्यावेळी मी तुझं म्हणणं ऐकलं होतं रे, सारमे म्हणाला. आत्ताही ऐकतोय, पण तू तुझा इलाका का सोडून दिलास. अरे मला काहीतरी चांबडीचा रोग झाला, त्यावर उपचार असतील कदाचित, पण माझे डॉक्टर माझ्या मालकांना म्हणाले, औषध पाण्यावर कशाला खर्च करता, त्याच्यापेक्षा एक नवा तरुण कुत्रा विकत घ्या ना. माझ्या मालकांनी त्याचं ऐकलं आणि मला बाहेर ढकलून दिलं. मी खूप मार खाल्ला नवा इलाका शोधण्यासाठी आणि शेवटी या शेतात मुक्काम ठोकला. अच्छा, म्हणजे हा तुझा नवा इलाका का, सारमेने विचारला. अरे नाही बाबा, आजूबाजूचे श्वान ठोकून काढतात मला. मी त्यांना समजावतो की तुला त्रास देऊ नका, तू पण भांडण करू नको. रॉमीची व्यवस्था लावून सारमे पुन्हा नदीच्या वाटेला पोचला. आता नावाड्याचा मुलगा नाव चालवत होता. पहिल्या तीरावर जाऊन सारमे पूर्वी भेटलेल्या शंकराच्या मंदिरातल्या पुजाऱ्यांना शोधू लागला. पुजाऱ्यांनी त्याला पूर्वीच आपल्याबरोबर राहण्याचं आमंत्रण दिलं होतं. पुजारी भेटले आणि त्यांनी आपण तिथे राहणार असल्याचं सांगितलं. अरे तू छोटासा होतास तेव्हापासून तुला इथे ठेवून घ्यायची माझी इच्छा होती. हे मंदिर खूप दूर आहे त्यामुळे लोक इथे यायला धजावत नाहीत. या भागात मी एकटाच राहतो. अहो एकटे कसे, टेकडीच्या उतारावर एक झोपडी आहे तिथे एक दंग राहतो ना. कोण मामदू, पुजारी म्हणाला. तो मेंढपाळ. जाऊ दे, कुत्र्याने असला धार्मिक गोष्टी काय करणार. सारमे म्हणाला, समजतं मला, पण तुमच्या समजण्यापेक्षा ते वेगळं असण्याची शक्यता आहे. इथे राहण्यासाठी माझ्या दोन अटी आहेत. एक तर मला जेव्हा वाटेल तेव्हा मी इथून निघून जाईन, किंवा तुम्ही इथे नाही असं जेव्हा मला वाटेल तेव्हा मी इथे राहणार. ठीक आहे, पण जेवढे दिवस राहशील तेवढे दिवस मंदिराची माझ्या घराची राखण तर करशील, पुजारी म्हणाला. मी नाही करणार, ती आपोआपच होईल, सारमे म्हणाला. तिथून उठून तो सरळ मामदूच्या घरी गेला. भुरक्या रंगाची सडसडीत उंच आणि रानटी वाटावी अशी कुत्री मामदूच्या झोपडीतून बाहेर आली. अरे देख सलमा, तुझे साथी मिल गया, मामदू म्हणाला. सलमा अगदी सहज स्वरात म्हणाली, आलायस तर नुसता बघत उभा राहू नको, मला शेळ्या हाकायला मदत कर. अगदी सहज आणि सरळ सारमे आणि सलमाचं सहजीवन सुरू झालं. मामदू हसून म्हणाला, होनाही था रे तुझसे मिलना, तो आज हो गया. सारमेचा नवा दिनक्रम सुरू झाला. तो दिवसभर सरमाकडे तर कधी रानावनात फिरत असायचा. रात्री मात्र आरतीच्या वेळी तो मंदिरात परत येईल आणि रात्रभर दारापुढे ठाण मांडून बसेल. एका रात्री दोन अनोळखी लोक मंदिरात आले. थोडा वेळ मंदिरात थांबून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुजाऱ्याला मंदिरात सोन्याची भांडी सापडली. आता मंदिराची कीर्ती सगळीकडे वाहू लागली. ती पात्र आधी रोज नैवेद्यासाठी निघायची, मग फक्त एकादशीला निघायला लागली आणि मग फक्त महाशिवरात्रीला. इतर वेळी ती पुजाऱ्याच्या तिजोरीत बंद व्हायची. आता मंदिराला आजूबाजूची जागा मिळावी असे लोकांचे प्रयत्न सुरू झाले. विकास कामासाठी एक समिती पण नेमण्यात आली. जमिनीची बोलणी करायला सरपंच शहरात जायला निघाले. त्यांनी पुजाऱ्याला बरोबर यायला सांगितलं. तो म्हणाला, नाही उद्या महाशिवरात्री आहे,
उद्या सोन्याची भांडी काढायची आहेत, मी नाही येऊ शकत, तुम्ही सारमेला घेऊन जा. दोन तीन दिवसांनी सारमेच्या शहरातून परत आला तेव्हा सुवर्णपात्राची चोरी झाल्याचं त्याला कळलं. शर्मा आली आणि त्याने तिने त्याला सांगितलं की चोरीसाठी मामदूला पोलिसांनी पकडून नेलं आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याचा मृत्यू झालाय. पुजाऱ्याला जाब विचारल्यावर तो म्हणाला, मामदूला पोलिसांनी संशयाने पकडलं असेल, आजारी आणि म्हातारा तर होताच, त्यामुळे मेला असेल बिचारा. सारम्याने पुजाऱ्याला विचारलं, एक दिवस अचानक मंदिरात भांडी प्रकट झाली आणि एक दिवस अचानक ती मंदिरातून गायब झाली, या दोन्हीमध्ये तुम्हाला तक्रार नोंदवणे एवढा मोठा फरक कुठला वाटला? पुजारी चपातला. सारम्याला म्हणाला, मला सोडून जायला आता तू मोकळा आहेस, आता मला तुझी खरी गरज आहे, पण तुला थांबवायला मी आता समर्थ नाही. पुजाऱ्याकडून निघून सारम्या शर्माकडे गेला. सर्व शेळ्या मेंढ्यांना मुक्त करून त्यांनी गावाकडे पाठवून दिलं. तू कुठे जाणार? सारम्याने शर्माला विचारलं. माहिती नाही, तू जिथे जाशील तिथे पण मी येऊ शकते, ती म्हणाली. माझं काहीच ठरलेलं नसतं ग, पण आपण असं करूया, माझा एक भाऊ आश्रमात राहतो, त्याला पण खूप दिवसात भेटलो नाही आहे, तुला यायचं असेल तर चल माझ्याबरोबर, तुला आवडलं तर तू तिथे राहू शकतेस. दोघेही निघाले, पण वाटतच शर्माने त्यांच्या तीन पिल्लांना जन्म दिला. त्यांच्या संगोपनासाठी त्यांना काही दिवस तिथे थांबावं लागलं. तिथे त्यांना जेवण कोण देणार होतं? म्हणून सारम्याने शिकार करायला सुरुवात केली. रानातले ससे पक्षी मारून तो त्याचं आणि शर्माचं पोट भरायला लागला. शर्माला ही जागा खूप आवडली, पण सारम्याची तिथे राहायची तयारी नव्हती. या रानापलीकडे पण एक जग आहे हे पिल्लांना कळलंच पाहिजे, तो म्हणाला, आणि सारम्याने मुक्काम हलवला. आणखीन एकदा आपलं आवडतं ठिकाण सोडायला लागायचं दुःख उरात घेऊन सलमा त्याच्याबरोबर निघाली आणि विस्मय दाटलेल्या डोळ्यांची पिल्लंही त्यांच्यासोबत निघाले. रान पार करून सगळे मैदानात आले. पिल्लं रस्त्यात खूप दंगामस्ती करत, मेंढ्यांच्या कळपात घुसत, तिथले मोठे मोठे कुत्रे त्यांना मारत सुद्धा. शर्माने त्याला दटावलं. अरे ते तुम्हाला मारणार असते काय, आपल्यासारखे दयाळू थोडेच आहेत. सारम्याने एकदम कान टवकारले. शर्मा, तुला कोणी सांगितलं आपण दयाळू आहोत म्हणून? सत्य काय ते इतकंच आहे की कुत्रे कुत्रे म्हणून जन्माला येतात, कुत्रे म्हणून जगतात आणि कुत्र्यांसारखेच मरतात. दयाळू किंवा तत्सम काही होणं त्यांच्या स्वभावातच नसतं. हां, पण माणसांनी दयाळू, श्रद्धाळू, शीलवान, धार्मिक, आध्यात्मिक अशी कितीतरी नावांची बंधनं शोधून काढली आहेत. त्यात आधी ते स्वतःला अडकवून घेतात आणि मग नंतर मुक्तीसाठी तळमळत बसतात. आपण इतर सारे जीव जन्मापासून मुक्तच असतो. या सगळ्या लक्षणांना तू जीवाची बंधनं समजतोस? ही लक्षणं जीवांमध्ये नैसर्गिकरित्या असली तर ती बंधनकारक होत नाही. ज्या क्षणी जीव काहीतरी वेगळं होऊ पाहतो ना, तेव्हा तो बंधन स्वीकारतो. तुम्ही फक्त तुम्ही असता तेव्हा तुम्ही मुक्तच असता, सारमेय म्हणाला. सगळे आश्रमात पोचले. सारमेयासारखा रुबाबदार शुभ्र श्वान कवले त्यांच्या स्वागतासाठी बाहेर आला. ही शर्मा, सारमेयने शर्माची ओळख करून दिली. तो मामदूकडे कसा राहत होता, तिची आणि त्याची भेट कशी झाली, मग येतानांचा प्रवास, पिल्लांचा जन्म, प्रवासात मारून खाल्लेले ससे, तितर, सगळं सारम्याने सांगितलं. अरे म्हणजे तू एका यावनीशी संबंध जोडलास, आपण उच्चवर्णीय आहोत ते तू विसरलास, कौले एक म्हणाला. अरे मी एक श्वान म्हणजे कुत्रा आहे एवढंच माझ्या लक्षात आहे, सारम्या म्हणाला. तुझ्यासारख्या भटक्या उन्हाळ्याला मी काय सांगणार, आता गुरुजींना सांगून तुझं प्रायश्चित्त करावं लागेल, तो म्हणाला. माझ्या मला प्रायश्चिताची अजिबात गरज वाटत नाही, सारम्याने सांगितलं. या भ्रष्ट भावाला आणि इतर आगंतुकांना आश्रमात घ्यायचं की नाही असा कौल्याकला प्रश्न पडला. हे बघ, गुरुजी बाहेरगावी गेले, उद्या ते येतील, त्यांना विचारून मग ठरवू तुम्ही कुठे राहायचं ते, तो म्हणाला. शर्मा म्हणाली, हे बघा, पिल्लं काही मामदूकडे राहिली नाही आणि त्यांनी मांस भक्षणही केलं नाही, तुम्ही त्यांना आश्रमात शिकायला ठेवून घेतलं तर बरं होईल. ठीक आहे, नेतो त्यांना, कौल्याक म्हणाला. सारमेय माझा भाऊ आहे तेव्हा त्याला पण एकाच वेळेस ठेवून घेते, प्रश्न फक्त तुझाच आहे. पिल्ला आत गेल्यावर सारमेय शर्माला म्हणाला, शर्मा मला वाटतं आपण आता इथून जाऊया. पण असं कोणाला न सांगता निघून जाणं शर्माला पटलं नाही. पिल्लांना एकटं सोडणंही बरोबर नाही असं तिला वाटलं. अगं पिल्लांना आपण कधीतरी सोडणारच होतो, सोडतोच, सारमेय म्हणाला. तुला इथे राहायची परवानगी नाही मिळाली तर काय करशील? अरे गुरुजींनी मला नाही ठेवून घेतलं ना तर मी निघून जाईन, शर्मा म्हणाली. ठीक आहे, पण आता मला नाही इथे राहायचं, मी इथून जातो, असं म्हणून सारमेय निघून गेला. पण गुरुजी मात्र शर्माला प्रेमाने ठेवून घेतलं, शेतातलं कामही दिलं. सारमेयाबद्दल त्यांनी काहीच विचारलं नाही. शर्माने त्यांच्या वागण्याबद्दल माफी मागितली तेव्हा ते म्हणाले, सारमेयला मी लहानपणापासून ओळखतो, तो थांबला असता तर मला आवडलं असतं.
त्याला आश्रमाची गरज वाटत नाही, पण आश्रमाला त्याची गरज भासते आणि सरमा तिथेच राहिली. सारमेय मात्र पुन्हा प्रवासाला निघून गेला. सारमेयचा निरुद्देश प्रवास चालूच राहिला. रोज येणाऱ्या जगाला सामोरं जायचं, जे प्रेमाने भेटतील त्यांच्याबरोबर राहायचं, समय किंवा माणसांची मनं बदलली असं वाटलं की तिथून निघून जायचं, जे पटलं नाही ते करायचं नाही, फक्त आज आणि आत्तामध्ये जगायचं, हा मंत्र त्यांनी चालूच ठेवला. त्यात कधी जवळचे दुखावले पण त्याचा नाईलाज होता. स्वतःला आता बदलणं त्याला शक्य नव्हतं. आयुष्य समर असून पण अलिप्तपणे जगायला तो शिकला होता. गुरुजींनी त्याला बोलवून पुन्हा आश्रमात राहायचं आमंत्रण दिलं. कौलेकाचं काम खूप वाढत आहे, त्याला मदत केलीस तर बरं होईल ते म्हणाले. पण कौलेकाची तशी इच्छा नव्हती आणि सारमेयालाही राहायचं नव्हतं. पुन्हा एकदा भावाभावांचे मार्ग वेगळे झाले. पण सारमेयालाही आयुष्यात त्याच्या मनाविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागल्या. गळ्यात पट्टा नसल्यामुळे कुत्रे पकडणाऱ्या गाडीवाल्यांनी त्याला पकडलं. चिमट्याने पकडून त्याला गाडीत टाकताना सारमेयची पाठ जबर दुखावली. त्याला नीट उभंही राहता येण्या. त्याला त्या जागेतून सोडवण्यासाठी ज्या शकूनी त्याचा पट्टा सोडला होता त्याच शकूच्या हातून त्याला पुन्हा पट्टा बांधून घ्यावा लागला. तिचा पाळलेला कुत्रा आहे असं तिने लिहून दिल्यावरच सारमेयची तिथून सुटका झाली. जवळजवळ पांगळ्या झालेल्या सारमेयला शकूनी आपल्या मित्राच्या आश्रमात बरवण्यासाठी ठेवलं. तो थोडा बराही झाला, पण वेगाने चालण्याची शक्ती मात्र कायमची गमावून बसला. त्याच आश्रमात राहून तो तिथल्या कामात मदत करू लागला. आश्रमाच्या कामासाठी तो लंगडत गावोगावी जाऊ लागला. त्या परिसरात तो सगळ्यांचा आवडता झाला. सगळे त्याला ओळखू लागले. इकडे आश्रमात सरमाचा मृत्यू झाला. गुरुजींनी कौलेकला सांगितलं की सारमेयला शोधून बातमी दे. कौलेक त्याला शोधायला निघाला तेव्हा गावातले लोक त्याला सारमेय समजून भेटू लागले, त्याची विचारपूस करू लागले, त्याचे पाय बरे झाले म्हणून अभिनंदन करू लागले. कौलेकला खूप आश्चर्य वाटलं. आपल्या उन्हाळ भावाला एवढा मान मिळतो, आता आपण पण आश्रमाच्या बाहेर पडून दुनिया बघावी, समस्त श्वानजातीच्या कल्याणासाठी काम करावं असं त्याला वाटू लागलं. सारमेयला भेटून त्याने सरमाच्या मृत्यूची बातमी दिली. तो म्हणाला, सरमा खरोखरच खूप चांगली होती, तू तिच्या आत्म्यासाठी प्रार्थना कर. सारमेय म्हणाला, असं काही करायची मला गरज वाटत नाही. कौलेकने सारमेयला पुन्हा आपल्याबरोबर चालायची विनंती केली, पण सारमेयला आता कुठेच जायचं नव्हतं. कौलेकने आश्रमात परत येऊन गुरुजींकडे देशाटनाला जायची परवानगी मागितली. आपल्या शिष्यांना घेऊन तो तिथून बाहेर पडला. जास्त दूर जाण्याआधीच बालकांना याबद्दल कळलं. त्यांनी कौलेकाला सांगितलं, असा भटकू नको, एका जागी आश्रम बनवून राहा, मी जागा देतो तुला, आणि त्यांच्या शेतातली जागाही देऊ केली. कौलेकचा आश्रम तयार झाला. इकडे पहिल्या आश्रमात गुरुजींचा मृत्यू झाला आणि त्यांच्या वापरातल्या वस्तू त्यांच्या मुख्य शिष्यांना वाटण्यात आल्या. कौलेकच्या वाट्याला त्यांचं एक वस्त्र आलं. आता त्या वस्त्रासाठी स्मृती मंदिर बांधावं लागणार. त्यांनी ते बांधलं पण सारमेयला त्या समारंभाचं आमंत्रण मिळालं. त्याची इच्छा नव्हती, पण कौलेकसाठी तो गेला. त्याला या समारंभात काहीच रस नव्हता. रात्री तो एकटाच त्या परिसरात फिरत असताना त्याला कुंपणाच्या बाहेर एक आजारी उपाशी कुत्र्याचं पिल्लू दिसलं. थंडी खूप पडली होती. सारमेयांनी त्याला आत आणलं. त्याला दूध पाजलं. त्याला ठेवायला कुठलीही योग्य जागा नव्हती, म्हणून तो त्याला स्मृती मंदिरात घेऊन गेला. पिल्लू थंडीने कापत होतं. त्याची थंडी कमी करण्यासाठी सारमेयने गुरुजींचं ते वस्त्र घेऊन त्याला पांघरलं. दोघंही झोपी गेले. सकाळी जेव्हा आश्रमातल्या साधकांनी हे पाहिलं तर प्रचंड संतापले. त्यांनी सारमेयला खूप मारलं आणि त्याला आणि त्या पिल्लूला आश्रमाच्या बाहेर फेकून दिलं. कौलेक त्यावेळी आश्रमात नव्हता. तो परत आला आणि त्याला ही हकीकत कळली. तो म्हणाला, अरे सारमेयनी प्रतिकार नाही केला. ते म्हणाले, छे, काहीच प्रतिकार नाही. तो नुसता पुंकला किंवा गुरगुरला सुद्धा नाही. एक गाडीवाला तिथून जात होता, तो त्या दोघांना घेऊन गेला. सारमेय शुद्धीवर आल्यावर गाडीवाल्याने त्याला कुठे जायचं ते विचारलं. सारमेयने सांगितलं, मला कुठेच जायचं नाही, जिथे जवळपास पाणी असेल अशी कुठली तरी जागा बघून मला सोड. नदीकाठी पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी सारमेयाला सोडलं. सारमेय आता खंगत चालला होता. त्याचं दृष्टपुष्ट शरीर दुबळं हडकुळं दिसायला लागलं होतं. कोणाशी बोलणंही त्यांनी सोडून दिलं. येता जाता समोरच्या वाहत्या पाण्याकडे शांतपणे बघत बसलेला सारमेय लोकांना दिसायचा. एक दिवस सारमेयने गावातल्या लोकांना सामान सुमान घेऊन गायगायने गाव सोडताना पाहिलं. लोकांनी त्याला विचारलं तेव्हा ते म्हणाले, नदीवरच्या अणुभट्टी केंद्रात गळती झाली आहे. हा सगळा परिसर रेडिओ ॲक्टिव्ह झाला आहे. इथं राहणं आता धोक्याचं आहे. त्यांनी त्यालाही सोबत चलायला सांगितलं. सारमेयने सांगितलं की मला आता कुठेच जायचं नाही. पण कौलेकला मात्र त्याच्या आश्रमात हा धोक्याचा संदेश पोचला. त्यांनी लोकांना विनंती केली. वातावरणात आता बदल जाणवू लागला. झाडाची पानं गळून पडली होती.
सारमेचे उरले सुरले केसे गळून गेले. दिशा घुसमटायला लागल्या होत्या. एक विचित्र बेचैनी सगळीकडे पसरायला लागली. अशा वेळी सारमेला आपल्या शिष्यांच्या बरोबर कौलायक येताना दिसला. सारमेचं केसाशिवायचं राखाडी शरीर आणि शेपूट बघून त्यांनी आधी ओळखलंच नाही त्याला. सारमेला अशा अवस्थेत भेटावं की नाही कौलायकला थोडा विचार पडला. पण शेवटी भावाला हाक तर मारलीच पाहिजे. आता तरी तो ऐकेल, आपल्याबरोबर यायला तयार होईल असं वाटून तो भक्त समुदायातून वाट काढून सारमेयाजवळ गेला. सारमेयाने मोठ्या भावाला प्रणाम केला आणि त्या परिसरातून ताबडतोब निघून जायला सांगितलं. भावाची अवस्था बघून कौलायक म्हणाला, अरे काय रे तुझी दशा, कुठे माझा रुबाबदार चैतन्याने सळसळणारा सारमेया आणि काय तुझी आजची अवस्था, त्याला पुढे बोलवे ना. सारमेय म्हणाला, अरे इतकं वाईट वाटून घेऊ नको, तू जे वर्णन करतोय ना ती माझ्या देहाची अवस्था आहे, मी जसा होतो तसाच आहे. कौलायकला सारमेयांनी चार उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. आपल्या भावाचं ज्ञान बघून सारमेयाला खरं म्हणजे आनंद व्हायला हवा होता, पण त्याने एक करुणा भरलेली दृष्टी कौलायकाकडे टाकली. मी कितीदा तरी बोलून तू आला नाहीस, आता तरी चल, कौलायक म्हणाला. मला त्याची अजिबात गरज वाटत नाही, सारमेय म्हणाला. थोडं थांबून कौलायक म्हणाला, मी अनेक जीवांच्या कल्याणासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली आहे. भावा, माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना कर, एवढं म्हणण्याचा विवेकही तुझ्यात राहिला नाही करे. अरे मला खरंच त्याची गरज वाटत नाही, तुझी इच्छा असेल तर तू करू शकतोस, सारमेय म्हणाला. निराश झालेला कौलायक परत फिरला आणि आपल्या संघाला घेऊन पुढे निघून गेला. एके दिवशी त्याला बातमी कळली की सारमेय आता या जगात नाही. खूप हाल हाल होऊन त्याचा मृत्यू झालाय. त्याच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून कौलायकाने समूह प्रार्थना केली. आता कौलायकाला एकच ध्यास लागला होता. त्याला माहिती होतं की पुराण काळात एक श्वान सदैव स्वर्गात गेला होता, आपणही तसं जायचं त्याने ठरवलं. तो आणि त्याचे सहकारी हिमालयात पोचले. स्वर्गारोहणाच्या मार्गावरच्या प्रवासाला प्रारंभ झाला. जसजशी वाट बिकट व्हायला लागली तसतसे बरोबरचे सहकारी त्याला सोडून जायला लागले. कौलायक शेवटी एकटाच उरला. बर्फाच्या वादळात त्या चादरीत कौलायक पुन्हा कोणालाच दिसला नाही. गुरुजींची वाट पाहत राहणंही त्याच्या शिष्याने सोडून दिलं आणि गुरुचे कार्य पुढे नेण्याचं काम करण्यासाठी या समंजस जगातले शहाणे आणि विवेकी जीव जे करतात ते करायचं त्यांनी ठरवून टाकलं. खरं तर दोन भावांच्या जन्माने सुरू झालेली ही कथा त्यांच्या मृत्यूने पुरी होते, पण लेखकाची प्रतिभा त्याचा एक सुंदर शेवट करतात. आता ते काय म्हणतात ते त्यांच्याच शब्दात. पृथ्वी पर तमे महान श्वान हता, तमे आत्मज्ञान प्राप्त करवानो विचार कर्यो हतो, घणाने सन्मार्गे दोर्या पण छे, अहीं बधुं ज लखेलुं छे, पण ए बधानुं पुण्य भरपाई थवा साथे ज तमारे फरी जन्म तो लेवो ज पड़शे. अदृश्य देवात्माए नवा आवेला कौलायकधारी जीवने कह्युं. ફરી જન્મ લેવાની વાતથી જીવને નવાઈ તો લાગી, પણ તેને પૃથ્વી પર પોતે કરેલી સાધનામાં કોઈ ખામી હતી કે શું તે વિચાર્યું. કોઈ ભૂલ ન જડી, છતાં તેને કોઈ દલીલ ન કરી, મૌન સેવીને ફેસલો સ્વીકારી લીધો. અચાનક કંઈ યાદ આવ્યું હોય તેમ તે જીવે અદૃશ્ય દેવાત્માને સામે જોતા કહ્યું, મને થોડી પળો નર્કમાં જવાની પરવાનગી મળશે? પુણ્ય કમાયેલો કોઈ જીવ નર્કમાં જવાની ઈચ્છા નથી કરતો, તમને આવી ઈચ્છા કેમ થઈ? અદૃશ્ય દેવાત્માએ પૂછ્યું. પૃથ્વી પર મારો એક નાનો ભાઈ હતો, સારમેય, એને ક્યારેય કોઈ પુણ્ય કર્યું નથી, કદાચ તે નર્કમાં હશે તો મારે એને મળવું છે. નર્કમાં જવાની રજા તો મળશે તમને, પરંતુ તમે જેને મળવા માગો છો એ તમને ત્યાં નહીં મળે, એ નર્કમાં નથી, હકીકતમાં એ ક્યાંય નથી. અદૃશ્ય દેવાત્માના શબ્દો સંભળાયા અને પાછી ચારો તરફ શૂન્યતા વ્યાપી. Very good.